आपल्या स्वप्नातील टू बी एच के रो हाऊसेस आता संगमनेर शहरात कलेक्टर एन ए प्लॉट वर टीपी सँक्शन प्रोजेक्ट राष्ट्रीयकृत बँक लोन बुकिंग चालू साइट पत्ता तिरंगा चौकाजवळ गणेश विहार मालदाड रोड संगमनेर संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आर्किटेक्ट विशाल क्षेत्रिय पंचाहत्तर शून्य सहा पंचवीस एकावन्न शहात्तर आणि संकेत गुंजाळ नव्याण्णव दोनशे तेरा अठ्ठ्याऐंशी नऊशे आठ गोवंश हत्या करणाऱ्या कत्तलखान्यावर संगमनेर पोलिसांनी पुन्हा एकदा छापा टाकला यामध्ये तीनशे किलो गोवंश मांस चार चाकी वाहनं कुऱ्हाड दोन चाकू तीन गायी एक वासरू यासह अकरा लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे तर इतरांचा शोध सुरू आहे संगमनेर येथील अवैध कत्तलखान्यांमधून गोवंश हत्या नेहमीच घडत असते पोलिसांनी या ठिकाणी अनेक छापे घातलेत तर मंगळवारी पहाटे संगमनेर शहर पोलिसांनी कोल्हेवाडी रोड येथे छापा टाकून त्या ठिकाणी गोवंश हत्या सुरू असल्याचं आढळून आलंय या छाप्यामध्ये तीनशे किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले यावेळी हे मांस वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी तीन चारचाकी वाहनं एक छोटा हत्ती पिकअप जीप आणि मारुती स्विफ्ट गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे तर घटनास्थळावरून कुऱ्हाड दोन धारदार चाकू त्याचबरोबर तीन जिवंत गायी आणि एक वासरू देखील जप्त केलाय साहिल उर्फ साद मुस्ताक कुरेशी आणि सलीम मुस्ताक कुरेशी यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस नाईक सचिन उगले यांच्या फिर्यादीवरून गुन्हाही दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे करतायत या कारवाई अजून चालूच राहणार आहेत बेकायदेशीरित्या ज्या ज्या ठिकाणी अशा रीतीने होत असेल त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली जाणार आहे आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांनी लिहिलेले आहेत यांचे मालक भेटते का हो मालक भेटलेले आहेत आतापर्यंत तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत किती जण आहे आतापर्यंत साधारण पंधरा जनावर आम्ही जमा केले जीवन बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर